नमस्कार. काल यमाई देवी यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले होते आंद या तालुक्यामध्ये. आणि यामध्ये गर्णिकीचा राजा आणि रणजितसर निंबाळकर यांचा सर्जा यांना एक नंबर मिळवण्यात यश आलेले आहे. परंतु सर्व महाराष्ट्राचा टॉपचा बैल म्हणजेच बकासूर याला या मैदानावर हार पत्करावी लागली. परंतु बकासूर हा हरला नसून तो त्याच्या बाजूने हा 100% जिंकलेला आहे. कारण या मैदानावर सेमी क्रमांक 5 अतिशय अटीतटीची लढत झाली. ती म्हणजे बकासूर आणि बकासूरला पैरा होता तो म्हणजे आळंबीकरांचा शंभू आणि पिस्टनचा पैरा नंद्या यांमध्ये अतिशय अटीतटीची लढत सेमी क्रमांक 5 पाहावयास मिळाली. आणि थोड्या फरकाने बकासूर आणि शंभूची गाडी ही पुढे होती. आणि शेवटच्या क्षणीच गाडी ही त्यांची लॉबी टचला लागली. म्हणजे शंभूच्या बाजूने थोडी गाडी दुसऱ्या पाठीमध्ये सरकत घेऊन लॉबी टच झाली. परंतु या मैदानावर बकासूरने चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याच्या बाजूने तो नक्कीच विजयी ठरलेला आहे. कारण गट 5 वेळेला सुद्धा त्याची गाडी ही खूप वेगात होती आणि सर्वांच्या पुढे निघून जाऊन गट 5 झाली. त्यानंतर सेमीमध्येही त्यांनी बाजी मारली होती. सेमीमध्ये आपण पाहिले असेल की पिस्टन आणि नंदेची गाडी ही पुढे होती आणि बकासूरची गाडी ही बरीचशी मागे होती. नंतरला शेवटला सीमारेषेच्या कडेच्या अगोदरच बकासूरच्या गाडीने वेग वाढवला आणि त्यांनी अतिशय पिस्टन आणि नंदेच्या गाडीला टक्कर दिली. आणि यामध्ये शेवटच्या क्षणी दोनही गाड्या यामध्ये फॉल ठरवण्यात आलेल्या आहेत. आणि दोनही गाड्यांना मिळालेला नाही आणि तिसऱ्याच गाडीला या सेमीमध्ये विजय मिळालेला आहे. नंतर एक नंबरचे मानकरी म्हणजे सर्जा आणि घरणिकीचा राजा यांना या मैदानावर एक नंबर करण्यात यश आले. आणि यामध्ये राजाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास पारंपरिक यात्रेचे मैदान म्हणजे पुशेगाव या मैदानानंतर आत्ता या मैदानावर राजाला विजय प्राप्त करता आलेला आहे. म्हणजेच पारंपरिक मैदानांमध्ये पुशेगावचे पारंपरिक मैदान होते, त्यानंतर आत्ताचे हे यमाई देवीचे यात्रेनिमित्त भरवण्यात आलेले मैदान हेही पारंपरिक. तर पुशेगावच्या मैदानापासून राजाला आत्ता या मैदानावर पारंपरिक म्हणून विजय प्राप्त करण्यात यश आलेले आहे आणि एक नंबर केलेला आहे. त्यानंतर सर्जा, तर सर्जेच्या बाबतीत या अगोदर झालेल्या मैदानावर सर्जा आणि माणिक यांचा पैरा होता आणि त्या मैदानावर माणिक बैलाचे मालक यांनी हात वर केल्यामुळे सर्जाची आणि माणिकची गाडी ही फॉल ठरली होती. आणि या मैदानावर यामुळे रणजितसर निंबाळकर हे सुद्धा खूप नाराज झाले होते. तर सर्जाला त्या मैदानावर विजयाने हुलकावणी दिली होती. परंतु आत्ता या मैदानावर सर्जा हा विजय ठरलेला आहे आणि राजा आणि सर्जा हे या मैदानावर एक नंबरचे मानकरीसुद्धा ठरलेले आहेत. तर रणजितसर निंबाळकर यांचा आदत सुंदर म्हणजे छोटा सर्जा आणि बादल यांनी ही चांगली कामगिरी केलेली आहे. सुंदरने तर कमालच करून दाखवलेली आहे. हा आदत असतानासुद्धा वासरू इतका धावत आहे की त्याने गट 5 तर केलाच बादल आणि आदत सुंदरने, परंतु सेमीमध्ये अक्षरशः पायावर निकाल घेतलेला आहे आदत सुंदरने. शेवटच्या क्षणाला सेमीफायनलमध्ये सुंदर आणि बादल यांची गाडी पायावर निकाल घेत विजयी ठरलेली आहे. आणि
पाहण्याला पात्र ठरलेला आहे हा आदत सुंदर आणि बादल। तर आदत सुंदर हा खूप गाजत आहे आणि आताच याच वयात तो इतका चमकत आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये। आणि पुढे जाऊन रणजित सर निंबाळकर यांचे नाव तो उज्ज्वल करणारच आहे। मित्रांनो, कालचा दिवस म्हणजेच या मैदानाचा दिवस हा रणजित सर निंबाळकर आणि आपले विठ्ठल नाना डायव्हर बुतकर यांच्यासाठी अतिशय चांगला ठरला, कारण त्यांच्या दोनही गाड्या फायनलला पोचल्या आणि दोनही गाड्या गुलालामध्ये राहिल्या। त्यातून एक गाडीने म्हणजे सर्जा आणि राजाच्या गाडीने एक नंबरसुद्धा केला आणि सुंदरची गाडी ही फायनलमध्ये होती। सुंदर, आदत सुंदर आणि बादल यांची ही गाडी फायनलमध्ये होती। एकूण रणजित सर निंबाळकर यांच्या या दोनही गाड्या या मैदानावर गुलालामध्ये राहिल्या आणि विठ्ठल नाना बुतकर डायव्हर यांनी चांगली कामगिरी या मैदानावर केली आणि दोनही गाड्या गुलालामध्ये ठेवल्या। मित्रांनो, या मैदानावर पिस्टन आणि नंद्या हे सुद्धा चांगले धावले, परंतु शेवटच्या क्षणाला सेमी 5 मध्ये त्यांनाही अपयश पत्करावे लागले आणि बकासूर आणि कळंबीकरांचा शंभू यांनीही चांगली कामगिरी केली आणि यांनाही त्याच सेमीमध्ये लॉबी टचचा निकाल मिळाला। तर या दोनही गाड्या टॉपच्या होत्या आणि दोनही गाड्यांमध्ये अतिशय अटीतटीची लढत झाली आणि ह्या दोनही गाड्या सेमीमधून बाहेर पडल्या लॉबी टच झाल्यामुळे। परंतु यामध्ये बकासूर आणि शंभू यांच्या गाडीने विजय प्राप्त केलेला होता जर लॉबी टच झालेली नसती गाडी तर। तर हे लॉबी टचचे प्रमाण आता सर्वत्र वाढत आहे। त्यानंतर सर्जाची ही गाडी सतत लॉबी टच होत असते, आत्ता या मैदानावर झालेली नाही, नाहीतर मागील बऱ्याचशा मैदानावर सर्जाची गाडी ही लॉबी टच झालेली आहे। यानंतर आता या मैदानावर पिस्टन बकासूर यांची गाडी दोनही गाड्या लॉबी टच झालेल्या आहेत। तर या मैदानावर बकासूर जरी सेमीमध्ये त्याची गाडी बाद ठरवण्यात आली असली तरी बकासूर हा त्याच्या बाजूने विजयी झालेला आहे। तर मित्रांनो, सर्जा आणि राजा यांनी या मैदानावर एक नंबर केल्यामध्ये त्यांचे खूप खूप धन्यवाद। मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या पुढील मैदान बकासूरचे हे असणार आहे 17 तारखेचे। तोपर्यंत धन्यवाद।